सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुरत आहे. हा जनसमुदाय हा माझी विजयाची खात्री आहे, पण मत देणार म्हणून आजचे आमदार उद्याचे भावी अमरावती जिल्ह्याचे निश्चित लिहून आणल्यानंतर दोन दिवसात जो माणूस पक्ष की नवनीत राणा यांना आम्हाला पाडायचं आहे. आता जनता निवडणुकीचं वातावरण तापत आहे आणि उन्हाचा पारा जसा गरम होत आहे तसा नेत्यांचे पण पारे गरम होताना आपल्याला दिसत आहे. रोजगार काय भेट? 300 रुपये. 300 रुपये रोज? 300 रुपये रोज म्हणजे 300 बायाला 300 रुपये रोज आणि तुम्ही कुठून आल्या? आम्ही येऊन आलो. येऊदा काय काय रुपये रोज भेटला? 300 रुपये रोज बायाने बोलावलो. साधारण किती बाया आलेल्या आहेत तिथे? आम्ही 14 जणी आलो. 14. मोदी सरकार. कोणतं सरकार? मत कोणाला देणार? 400 बार. 1 नंबर. कोण? कमळ. पाणी बाजला आम्हाले. गरम पाणी बाजला. बिसणारे सगळ्या गरम होत्या. 300 रुपये रोज. 300 रुपये. 300 रुपये रोज कोण दिला? माहीत नाही. मी एकच दाखवलं ते अबकी बार 400 पार. पण हे जे आहे मॅनिफेस्टो तुमचं डोकं त्यासाठी तयार करत आहे तुमच्या. मोदी रवी राणा. रवी राणा उभे आहेत. नवनीत राणा. नवनीत राणा उभे आहेत. त्यांच्यासाठी आलेले आहेत. बार मोदी सरकार. हर हर मोदी. घर घर मोदी. गाँव दिल से नवनीत राणा फिर से. हर हर मोदी. घर घर मोदी. चुनके आएंगा फिर से मोदी. बोला मंग. अच्छे दिन आने वाले हैं. मोदी मोदी पाएंगे अभी 2024 में तीसरी टर्म आनी है. सगळे करतील झांबल झांबल. निवडून येईल कमाल कमाल. हर हर मोदी. हर हर मोदी. गोरे गोरे मुखले पे काला काला चष्मा. ओके. येऊदा. येऊदा कशासाठी आलेलो? ऐकासाठी. कोणाला? कोणाला ऐकासाठी आले? भाषण ऐकासाठी. भाषण कोणाचं? रवी राणात. नवनीत राणाचं. नवनीत राणा. आता जे इतकी एवढी मोठी प्रचार सभा सुरू आहे कशाच्या संदर्भात प्रचार सभा सुरू आहे? मतदानासाठी सर. मग तुम्ही व्होटिंग कोणाला करणार? नवनीत राणाला. अजून काही महिला वर्ग आहे काय? ताई कुठून आल्या? काय म्हणाले? कुठून आल्या म्हटलं? आम्ही येऊदेवरून आलो. येऊदेवरून आल्या. काय एकंदरीत काय चित्र वाटतंय? तुम्ही आज इथं प्रचार सभेमध्ये आलेले होते. काय वाटते चित्र? चित्र कशासाठी इथं आले होते? आम्ही नवनीत राणासाठी. नवनीत राणांचं भाषण तिकडे चालू आहे. तुम्ही इथं दिसत इथून दिसत आहे ना? लहान लहान लेकर आहे ना आमच्यासोबत. अच्छा येऊद्यामधून किती बाय आलेले? 360 बाय आल्या. 360 बाय. अच्छा रोजगार मिळालेला आहे काय आपल्याला? कोणता रोजगार? आमच्या रोजगार काय भेट? 300 रुपये. 300 रुपये रोज. 300 रुपये रोज म्हणजे 300 बायाला 300 रुपये रोज आणि तुम्ही किती बाय आलेल्या? आता आम्ही आमच्या गटातले 21 बाय आलो. 300 रुपये रोज दिला तुम्हाला नवनीत राणांनी. कुठून आल्या? आम्ही येऊन आलो. येऊदा काय काय रुपये रोज भेटला? 300 रुपये. 300. 300 रुपये रोज म्हणजे प्रत्येक बायली 300 रुपये रोज. म्हणजे काय सांगितलं होतं? कोणा दिला होता हा रोज? महिला मंडळच्या बाया होत्या त्यानं तुम्हाला 300 रुपये रोज दिला होता. काय सांगितलं होतं? कशासाठी तुम्हाला इथं आणणार होते? आम्हाला हे प्रवचन ऐकासाठी. प्रवचन ऐकायले आणि 1 नंबरचं बटन दाबाले. 1 नंबरचं बटन आणि प्रवचन ऐकासाठी तुम्हाला इथं बोलावलं होतं. कोण बोलावलं होतं तुम्हाला? आम्हाला महिला मंडळच्या बायाने बोलावलो. साधारण किती बाया आलेल्या आहेत तिथे? आम्ही 14 जणी आलो. 14. महिलेला 300 रुपये रोज देऊन ह्या नवनीताई राणा यांच्या सभेसाठी या महिलांना बोलावल्या गेलो होतो. एकंदरीत आम्ही उद्धव ठाकरे शिवसेनेचे कट्टर समर्थक आहोत. सभा नवनीत राणाची BJP ची. तुम्ही? आम्ही गाडीवाले आहोत. आमची गाडी आहे. कुठून आलेले आहे तुम्ही? आम्ही अडुळा बाजार.
दर्यापूर तालुका. म्हणजे महिलेला आणलेलं काय माणसाला आणलं? माणसं महिलांना नाही आणलं. काय वाटतं एकंदरीत इकडे? एकंदरीत हवा तर कमळचीच आहे अमरावती जिल्ह्यात. आता तुम्ही उभाटा गटाचे सांगता कमळची हवा आहे. नाही आम्हाला काही कुठं यायला काही मना आहे काय? कुठं यायला आम्हाला कोणी मना करतो काय? मग तुमचं मत आहे? आमचं मत तर आम्ही बळवंत पंजाला शिक्का मारू. सांगता बळवंत राव कुठून आली? अडुळा बाबा. काय वाटत? नाही नवजनानार येणार रोजनानार येणार आहे. मत पडते मत नाही बा आवडत नाही काय दादा कुठून आले? आम्ही ह्याच गावच्या दर्यापूरचे. हा दिसले नाही राव कधी दर्या. हा कधी राहत आम्ही बाबडी पॅटर्नवर. काय वाटते? हा वाटत हनुमानजी जाऊन आम्ही कट्टर राम बघतो. हो काय वाटते? हा चित्र काय काय वाटते एकंदरीत चित्र? चित्र म्हणजे मोदीजीच येणार आहे असं वाटते. किती रुपये रोज मिळाला? रोज नाही मिळाला. आता योद्धा योद्ध्यातला काही बाया होत्या त्याला 300 रुपये रोज दिलेला आहे त्यांनी सांगा. मिळाला आम्हाला नाही मिळाला रोज. मग तुम्ही कसा काय? आम्ही तसं लेडीज असल्याच्या ना आम्ही आलो. रवी रवी राणाच्या ना आलो आम्ही. उभे कोण आहे? मोदीजी आहे ना. मोदी रवी राणा. रवी राणा उभे आहेत. नवनीत राणा. नवनीत राणा उभे आहेत. त्यांच्यासाठी आलेले आहेत. त्याचं भाषण तिकडे चालू आहे. तुम्ही मग चाललो ना आम्ही. आता आमच्या घरी तब्येत बरोबर नाही ना पण यावं लागलं ना. कुठून आला काकू? मी जैन कुर्ले. काय वाटते कशासाठी आलो? आम्ही नवनीत राणासाठी भेटीसाठी. काय वाटतं किती रुपये रोज मिळाला? रोज नाही मिळाला. नाही तिकडे योद्ध्याच्या बाईला 300 रुपये बाई मिळावून म्हणून रोज मिळालेला. हो काय मला नाही मिळाला? नाही. तुम्हाला कोण आणलं? आम्ही आमच्या स्वतः आलो आम्ही. कोणाला कोणाला सपोर्ट करायचं? आम्ही कोणाला मतदान करायचं आहे? आमच्या मनात खुशी आहे ते. आता तुम्ही नवनीत राणाच्या सभेला आलेल्या होत्या बरोबर. कोण आवडते? एक तर बळवंतराव वानकडे आनंदराज आंबेडकर आहेत त्याकडे इकडे नवनीत राणा. स्वतंत्र आहे. स्वतंत्र करू आम्ही. आम्ही नाव नाही सांगू शकत. म्हणजे तुम्ही सहजच आल्या होत्या सभेला? मोदी सरकार. कोणतं सरकार? मत कोणाला? 400 बार. एक नंबर. कोण? कमळ. कोणाले? नवनीत रवी राणा. आम्ही गेलतो ज्यूस प्याले. गरम झालो आम्ही. गरम पाणी बाजलं आम्हाला. गरम पाणी बाजलं. बिसणारे सगळ्या गरम होत्या. रोजगार मिळाला का? हा रोजगार मिळाला. किती रुपये रोज? 300 रुपये. 300 रुपये रोज कोण दिला? माहित नाही. काय ताई किती रुपये रोज मिळाला? आम्हाला रोज नाही मिळाला. मागून आलो आम्ही. सांगितलं 300 रुपये. आम्हाला थोडी मिळाला नाही. मग मिळाला नाही ना. केव्हा मिळेल? केव्हा मिळेल म्हणजे? रोजदार केव्हा मिळणार म्हटलं? रोज तुमचा आम मागून आलेला. मिळालेला त्याला? मिळाला. त्या समोर आलेले आहे. तुम्हाला पण मिळणार. काय म्हटलं? ताई गाडी फुकड होती. गाडी पण फुकड होती. 300 रुपये रोज बोला ना दादा. हा तर मी हे ऑब्झर्व करत आहे ना एवढ्यात राजकारण खूप खराब झालं आहे असं नाही आधी पण चांगलं होतं हे खराब. दादा सर्वप्रथम तुमचं नाव? माझं नाव शांतनू भांडे आहे. मी पुण्याला जॉब करतो. ओके तर माझा कन्सर्न असा आहे ना की मीडिया जे आहे जो मीडियाला आपला चौथा स्तंभ मानला जातो पण हा चौथा स्तंभ हा कामाचा राहिला का? तुम्ही न्यूज करता आज तर तुम्हाला न्यूज चॅनलवर राईट न्यूज दाखवल्या जात नाहीत. न्यूज एकच दाखवला ते अबकी बार 400 पार. पण हे जे आहे मॅनिफेस्टो तुमचं डोकं त्यासाठी तयार करत आहे तुमच्या. मला एक सांगा तुम्ही इथं आलेले इथं देवेंद्र सभा चालू आहे आणि तुम्ही असं विरोधात बोलत आहे? विरोधात म्हणजे जर आज नाही बोललं म्हणजे असं हे आहे का? मी या देशाचा नागरिक आहे आणि मी यांना मीच वोट दिला आहे. मागच्या वर्षी बीजेपीला मी वोट दिला आहे तर मी असं नाही मी त्यांच्या चुका पण काढू शकतो राईट. असं नाही त्यांच्यासोबत बोल म्हणजे त्यांच्या आता काय चुका काढलेल्या आहेत? चुका अशा काढल्या आहेत ना एक तर मीडिया आहे मीडिया बायस आहे पूर्ण. दुसरी गोष्ट आणि CBI हे लावून हे ते त्यांच्या ह्याच्या गटात सामील करून घेत आहेत. राईट नाही आहे ॲक्च्युली. आणि जर त्यांनी सिंधूंना कारवाई घ्या पण
ना हे करत आहेत, पण केजरीवाल हे जे चांगले काम करत आहेत ते जेलमध्ये आहेत. या देशातला पहिला मुख्यमंत्री आहे की तो जेलात असं नाही, त्यांनी वीज पुरवठा फुकट दिला आहे, नंतर त्यांनी दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये चांगलं काम केलेलं आहे. पण हे एकंदरीत चित्र काय वाटते आपल्या मतदारसंघाचं? मला असं वाटतं ना की 400 पार तर नाही आहे, मला हे 250 पार वाटत आहे. 250 ओनली 250. येतील भाभी, भाभीचा काम आहे. आपकी बार, आपकी बार, सो की बार, आपकी बार, 400 बार, आपकी बार, 400 बार. कुठून आला? भातकुले. गोरे गोरे मुखले पेकाला काला चष्मा. ओके, काय वाटत? काहीच नाही बा. काय वाटत? क्षेत्र आम्हाला तरी इथं येऊन तरी आम्हाला असं पंजाचा माहोल वाटू लागला. इथं बीजेपीची सभा पंजाबचा नाही, तरी इकडे येऊन पंजाब वाटू राहिला आम्हाला. एवढ्यात आमचे सीट यायची शक्यता वाटते. ते इथं कसं काय आम्ही आलो सभा पाहले, सभा पाहिजे वैयक्तिक, कोणी कोणाची सभा पाहू शकते. तुम्हाला चित्र काय वाटतं? चित्र आता जे आहे ते तुम्हाला सांगितलं. काँग्रेसची गरज नाही, काँग्रेस पंजाब. आपकी बार, आपकी बार, आपकी बार, आपकी बार. दो नंबर कोणचा? दोन नंबर काँग्रेस. बीजेपीच्या सभेला आले होते, चालू आहे. वाघ पाहिले आम्ही सभा होते. काय दादा बोला? किंवा पंजा बीजेपीच्या सभेत पैसे देऊन आणले ना राजा, त्यांना ते 500 रुपये वोट नाही आणले ना. 500 रुपये वोट पंजा? काय पंजा? अरे बीजेपीच्या सभेत राणा 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 नाही राणा रवनीत नारद कोणीच नाही आलं, कोणी नाही आलं पैसे. सर चिवड्या बोलणार लोक गेले, भ्रष्टाचार कोणा म्हणजे विनाकारण बोलणार काही पैसे. मला सांगा की बा मोदी सरकार, आपकी बा मोदी सरकार, मोदी चार सो पार, आपकी बा चार सो पार, आपकी बा चार सो पार, आपकी बा मोदी सरकार, आपकी बार 400 बार, 400 बार, आपकी बार, चार आपकी बार, हो आपकी बार, हो दी मोदी, 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 400 बार, आपकी बार, मोदी, मोदी. काय वाटते दादा? चांगलं वाटते. नाही नाही, काय वाटते? आपकी बार एकदम एकले मार येणार का? काय वाटतं दादा? मोदीजी सभा सुटलेली आहे, माणसं निघत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतो. काय वाटतं दादा? कुठून आला? सांग की बाबळी बाबळी. काय वाटतं? काय लाय चांगलं वाटलं? चांगलं. काय वाटतं मग? काय वाटते चित्र का चांगलं? पब्लिक आहे आता या वरची नवीन खासदार आपण जुन्याच डबल द्यायचं. हा डबल 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 नंबर. हो हो आपकी बार 400 काकू, आपकी बार. हा आपकी बार मोदीजी 400 बार. कुठून आल्या? येऊदा 300 रुपये रोज दिला नाही तुमच्या गावातल्या बाया सांगत होत्या बा. मला काही माहित नाही. काय दादा? आपकी बार, आपकी बार मोदी सरकार, आपकी बार मोदी सरकार. काय काकू कुठून आले? इथून आलो मी. कुठून म्हणजे काय वाटते? प्रचार करून आलो. आम्ही अंजनगाव. अंजनगाव इतक्या दुरून? हो अंजनगाव आलेलो. किती रुपये रोज भेटले? हा रोज नाही आम्हाला, तसंच आलो आम्ही प्रचार. काय काकू कुठून आला? आम्ही अंजनगाव. किती रुपये रोज? हा काय वाटते? चांगलं वाटते. रोजगार भेटला? घरदार भेटलं पाहिजे फक्त त्याच्यासाठी आलो. ला मला माणूस नाही दोन. आता मोदीजीवर विश्वास आहे? बरोबर आहे. मोदीजीवर विश्वास आहे. सर्व जनसमूह आला, युवा शक्ती आहे, सगळं आहे. रोजगार 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 रोजगारी रोजगारच रोजगारची चालना. उमेदवाराला द्यायचं मोदी निवडून द्यायचं. उमेदवाराला द्यायचं निवडून मोदी डबल घेतो काय? काम करणार आहे, रोजगार भरपूर आहे. काम करणाऱ्याला मोदी भरपूर आहे. मोदी सरकार माहिती लोक रोजगार नाही आहे, काम करणाऱ्याला आहे फक्त. रोजगार भरपूर चालेल का? काय वाटतं? बाकी मोदीजी पाहिजे कहून उमेदवार भ्रष्टाचार
भट्टे आता आता यांना निवडून का भट्टाचारी त्याच्यात जोड गेले कोणते गेले भ्रष्टाचारी अजित दादा याच्या सिंचन घोटाळा हे ते सिंचन घोटाळा सिद्ध तर झाला नाही तो अजूनही तरी आले ते हे मंगळूर आहेत ना बाकीचे भ्रष्टाचार करून मंगळूर आहेत ना ते शरण तरी गेले बरोबर 400 बार नगरपालिकेच्या बिल्डिंगा झाल्या रस्ते झालेत उडान फुल झालेत अजून किती काम होणार आहे आणि या आधी विकास विरोधकांना दिसत नाही विकास जर पाहला तर विकास दिसते तसा विकास नाही दिसत शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेचे 2000 रुपये आणि ते भेटा शासनाचे 2000 नापिकीचे पैसे आता आले सर्वांना नापिक काय केलं सर्व काही दिलं जनतेले सर्व पंधरापासून 8 घंटे लोड शेडिंग होती की नाही लोड शेडिंग बंद झाली 5-5 घंटे बाहेर बसायला लोड शेडिंग झालं इथंच महिलांना कर्ज मिळत नव्हतं परंतु बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना कर्ज मिळत आहे म्हणजे रोजगार पण भेटला सभेला रोजगार पण मिळणार आहे या सभेला रोजगार पण भेटला रोजगार देत नाही अबकी बार 400 बार चांगलं वाटते कसं वाटते चांगलं वाटते कसं वाटते चांगलं वाटते कसं वाटते चांगलं वाटते 400 बार रोजगार भेटला हो किती रुपये हो भेटला नगद बोला आपके बात ये है की हम 300 रुपये रोज से आ गई हा कौन भेटो या ना भेटो पैसे त्याचं काही विषय नाही पण द्याच मत तिले बरोबर काकू हा बस बाबू वरामांजो मतो नाही हे आपल्यासाठी एवढी तुटून राहिली धुटून राहिली जीवाचे वाखे करून राहिली तर मग त्या एका मतासाठी काय दिले ना देवा मला म्हणणं हे आहे हा बरोबर आहे ना बस 300 रुपये भेटले नाही भेटले नाही मोदी सरकार पैसे नाही पैसे खाऊन काहीतरी बाहेर 300 रुपये रोज सांगू राहिले भेटले 300 किती रुपये 300 रुपये जास्त म्हणून राहिलो खरं बोलायच हा 300 काकू काय काकू कुठून आले दर खुरमाबाद कुठून आले खुरमाबाद आपल्यासोबत आहे बीजेपीच्या महिला तालुकाध्यक्ष अंजनगावच्या काय वाटतं ताई आज एवढा माहोल पाहून आम्हाला असं वाटते की नवनीत राणाशिवाय दुसरा कोणीच या एरियात येऊ शकणार नाही आणि आम्हाला खासदार ज्या होत्या नवनीताई राणा आहे त्या होत्या पण आणि राहणार अशी आता अंजनगावमधून साधारण किती महिला वर्ग आलेला इथे हजारोच्या संख्येने महिला आलेल्या आहे प्रत्येक गावातून प्रत्येक खेड्यातून आणि जिथे जिथे नवनीत राणा पोहोचल्या तिथल्या सगळ्या आज तुमच्या अंजनगावातून 2-3 खेळाच्या मी प्रतिक्रिया घेतल्या त्याला 300 रुपये रोजान काहीतरी बाय बोलावले नाही नाही असं काही नाही आमच्या सोबत असं झालेलं नाही आहे ते आता माहीत आहे ना तुम्हाला विरोधी पक्ष वगैरे जे असतात तेच असे करू शकतात आता आम्ही पण महिला आणल्या आम्ही पण सगळे भरूभरू गाड्या भरूभरू महिला आणल्या पण त्यांना 1 रुपया आम्ही दिला नाही आणि त्या स्वतःच्या मर्जीने स्वतःची इच्छेने आलेल्या आहे काय वाटतं ते चित्र चित्र एकदम मस्त आहे हो काय सांगू शकते बीजेपीच्या बद्दल मला एवढंच बोलायचं आहे की अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणा ह्याच खासदार हवे आहेत आम्हाला चला बोला मग अबकी बार 400 पार म्हणा ना अबकी बार सगळे करतील झांबल झांबल निवडून येईल कमाल कमाल सगळे करतील झांबल झांबल निवडून येईल कमाल कमाल हर हर मोदी मग कसं काय चाललंय अचानक काही नाही कुठून आले येऊ द्या वरून चला सभा सुरू आहे मध्ये पैसे चाललेले बाया ते घरी राहावं लागते 300 रुपये रोज द्यावं लागतं त्याच्यासाठी आलं होतं का मी कमी चाललो बँकेत चाललो नाही नाही घरी नाही चाललो बाया घ्या नाही चालले भाषणात चहा घे इकडं चहा घे
क्या बिया सांगा जाणार नाही, रोजाना आणा नाही लागत या पार्टीले, एक नंबर आहे. आपकी बात 400 पार आपकी बार मोदी सरकार, हर हर मोदी, घर घर मोदी, गांव दिल से नवनीत रहना फिर से, हर हर मोदी, घर घर मोदी, चुन के आएंगा फिर से मोदी. बोला मंग, अच्छे दिन, अच्छे दिन आने वाले हैं. मोदी पाएंगे अभी 2024 में तीसरी टर्म आनी है, मान लिया नौ, पर अच्छे दिन आगे, अच्छे दिन आ गए, आ गए. और क्या होना, भारत देश की दुनिया की चौथी आर्थिक महाशक्ति बन गया है, इससे अच्छे दिन क्या होना, सबको रोजगार मिल रहा है, माता बहनों को 10 करोड़ लोग आ गया, प्रधानमंत्री आवास योजना का लाभ करोड़ों लोगों को मिला है, उज्ज्वला सिलेंडर 10 करोड़ महिलाओं को फ्री में मिला है, अभी भी उज्ज्वला सिलेंडर में सब्सिडी 10 करोड़ महिलाओं को मिल रही है. सिलेंडर के लिए महिले के पास पैसा भी नहीं है. नहीं नहीं नहीं, सबके पास पैसे हैं, सिलेंडर पर सब्सिडी मिल रहे हैं. ये विरोधी लोग झूठ बोलते हैं. 15 लाख अकाउंट में आ गए. नहीं नहीं नहीं, 15 लाख का कोई वादा नहीं था, 15 लाख रुपए देने का कोई वादा नहीं था, झूठ बात है. सिलेंडर 15 लाख का कोई वादा नहीं था, कोई ऐसा ते व्यवस्थित केले. आणि आम्हाला मोदीजीच पाहिजे, प्रधानमंत्री आम्हाला मोदीजीच पाहिजे. कमळ अच्छे दिन खूप चांगले आएंगे, आएंगे आएंगे आने वाले, आने वाले आए, आ गए नहीं, आ गए, आ गए, 15 लाख अभी आ गए. कमल के लिए हम कमळासाठी आम्ही रोज मेहनत करत आहे, रोज प्रचार करत आहे, रोज रोज आपल्या याच्यात, आपल्या याच्यात कमळच आलं पाहिजे. आणि नवनीत राणे हे खूप सगळे करतील झांबल झांबल, सगळे करतील झांबल झांबल, पण निवडून येईन कमळ कमळ, पण निवडून येईन कमळ कमळ. काय म्हणता, काय वाटतं एकंदरीत चित्र, काय वाटतं? काहीच नाही, भारतीय जनता पार्टी मोदी साहेबांची देशामध्ये हवा आहे, आणि भारतीय जनता पार्टी अमरावतीतून नवनीत राणाच्या रूपात एक खासदार भारतीय जनता पार्टी देईल, आणि देशाच्या विकासाकडे आणि देशासाठी भारतीय जनता पार्टी मोदीच काम करू शकते, बाकी कोणी नाही. बोला मग, अब की बार मोदी, मोदी अब की बार मोदी, अब की बार मोदी, मोदी अब की बार, चार अब की बार. हेलो सर, देश देश सामरिक दृष्टि से, देश सामरिक दृष्टि से दुनिया में सशक्त मोदी तो जाले जाले, अमरावती में कमल खुलेगा, कमल खुलेगा, मोदी कब खिलेगा, कब खिलेगा, 26 तारीख को कमल खुलेगा, कब खिलेगा, कब खिलेगा.